नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी मराठी पाठ्यपुस्तकातील गद्य विभागातील पाठ क्रमांक 10 अप्पांचे पत्र हा अरविंद जगताप यांनी लिहिलेला आपण पाठ अभ्यासणार आहोत। पाठाचे शीर्षक आहे अप्पांचे पत्र आणि लेखक आहेत अरविंद जगताप। टीव्हीवर जी तुम्ही मालिका पाहता चला हवा येऊ द्या, त्याची स्क्रिप्ट किंवा त्याचे डायलॉग हे अरविंद जगताप यांनी लिहिलेले आहेत। प्रसिद्ध कवी आहेत, ते गीतकार आहेत, पटकथा लेखक आहेत आणि बऱ्याचशा सिनेमांची चित्रपट कथा त्यांनी लिहिलेली आहे। कला, साहित्य आणि दूरदर्शन यासाठीचं त्यांचं लेखन अत्यंत प्रसिद्ध आहे। प्रस्तुत पाठामधली प्रस्तावना पहा। भ्रमणध्वनी ज्याला आपण मोबाईल म्हणतो आणि SMS च्या दुनियेत हरवत चाललेला जिव्हाळ्याचा विषय म्हणजे पत्ररूप संवाद। प्रस्तुत पाठातील पत्राद्वारे पुन्हा एकदा पत्ररूप संवादाचे वेगळेपण तुमच्या लक्षात यावे हा या पाठामागील उद्देश आहे। प्रस्तुत पाठातून म्हणजेच पत्रातून शाळेतील शिपाई काका तुमच्याशी मनमोकळे हितगुज करत आहेत। हा पाठ आपल्याला काय सांगतो की तुम्ही 10वीला आहात तर 10वीच्या वर्गाच्या अनुषंगाने शालेय जीवनातले जे काही आपल्या दैनंदिन जीवनामध्ये घटक येतात त्याच्या अनुषंगाने हा पाठ त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने लिहिलेला आहे। मित्रांनो, शालेय वातावरणामध्ये तुम्ही अनेक वर्ष राहत असता, म्हणजे अगदी छोट्या शिशूपासून मोठ्या शिशूपासून पहिलीपासून ते 10वी आणि मग उच्च शिक्षण महाविद्यालयीन शिक्षण, त्यामुळे शालेय जीवनामध्ये शाळेतील सर्व वस्तू मग त्या भौतिक सुविधांनी असतील किंवा व्यक्ती असतील, मग ते मुख्याध्यापक असतील, शिक्षक असतील, प्रयोगशाळा परिचर असतील, शिपाई असतील, तुमच्या आवडीच्या असतात। पण शाळेतील शिपाई काका हे देखील तुमच्यासाठी अत्यंत आवडीचे आणि जिव्हाळ्याचे असतात। कोणतंही काम असू द्या, ते श्रेष्ठ पण नसतं आणि कनिष्ठ पण नसतं, तर काम श्रेष्ठ कनिष्ठ नसून कामाचा दर्जा हा आपल्या प्रामाणिकपणाने काम करण्यावर अवलंबून असतो। म्हणून मोठे व्हा, मिळालेले काम मनापासून आवडीने करा, कामामध्ये यश मिळवण्यासाठी मनापासून कष्ट करा, यश तुम्हाला हमखास मिळेल असा संदेश या शुभेच्छा पत्राच्या रूपाने ते तुम्हाला सर्वांना देत आहेत। म्हणजे कुठल्याही कामाची लाज बाळगू नका, कुठलंही काम तुच्छ, कमी, कनिष्ठ असं मानू नका, तर जे काम आहे ते प्रामाणिकपणाने करा। काम कोणतं आहे याच्यापेक्षा ते तुम्ही किती प्रामाणिक करता यावर तुमचं आणि त्या कामाचं यश अवलंबून असतं आणि त्या पद्धतीने आपलं ते मूल्यमापन होत असतं। आणि त्यामुळे 10वीला असतानाच तुम्हाला त्यांनी एक चांगला संदेश दिलेला आहे की कष्ट करा, प्रामाणिकपणा अवलंबा, कामाचा दर्जा हा श्रेष्ठ ठेवा, श्रेष्ठ कनिष्ठ असं कामामध्ये भाग करू नका, अशी मूल्य, अशी तत्व, अशी शिकवण, असा उपदेश हा पाठ आपल्याला देतो। पहा जरा पाठ। प्रिय विद्यार्थी मित्रांनो, एक शिपाई काका तुमच्याशी संवाद साधतायत, हितगुज करतायत आणि पाठाच्या प्रारंभीच ते तुम्हाला प्रिय विद्यार्थी मित्रांनो म्हणतात। तुमच्याशी खूप वर्षांपासून बोलायचं होतं पण राहून जायचं, घाबरू नका, मी कुणी उपदेश करणारा माणूस नाही, तर मी तुमच्या शाळेतील शिपाई अप्पा, की ज्या शिपायांना शाळेमध्ये काय म्हटलं झालेलं आहे, अप्पा म्हटलेलं आहे, तर ते अप्पा म्हणजे शिपाई तुमच्याशी या पत्ररूपाने संवाद साधतात। शाळेत तुम्ही एवढे घाईत असता की कधी बोलायची संधीच मिळत नाही,
कारण तुम्ही मुलं शिकत असता शिपाई काका त्यांचं काम घंटा वाजवणं स्वच्छता वगैरे हे करत असता. आणि म्हणून हे पत्र तुमच्या अभ्यासाविषयी मला काही सांगायचं नाही, कारण शिक्षक तुम्हाला ते सांगतच असतात. मीच कधी कधी तुमचे शिक्षक जे शिकवत असतात ते खिडकीतून ऐकत असतो. म्हणजे शिपाई काकांना तुमच्या इतकंच शिक्षणाबद्दल शिक्षणाविषयी प्रेम आहे हे या वाक्यातून दिसून येतं. कान देऊन याचा अर्थ काय? लक्षपूर्वक ते ऐकत असत. हे सगळं लहानपणी राहून गेलं. घरची परिस्थिती नव्हती पूर्ण वेळ शाळेत बसून राहण्यासारखी, पण तुम्ही सुदैवी आहात. रोज नवीन नवीन गोष्टी कानांवर पडतात. आता नवीन नवीन गोष्टी कानांवर पडतात म्हणजे काय? लोकांच्या बोलण्यातून एखादी गोष्ट वेगळी नवीन कळते. खरं सांगू का, मला अधूनमधून शाळेत येणारे तुमचे पालकच जास्त चिंतेत दिसतात. पण तुम्ही उगीच चिंता करू नका, चिंतेने फक्त कपाळावरच्या आठ्या वाढतात, मार्क्स वाढत नाहीत. कपाळावरच्या आठ्या वाढणे म्हणजे चिंता वाढणे, नाराजी वाढणे, हा वाक्प्रचार. आता आप्पा हे शाळेतले शिपाई काका असून देखील त्यांनी किती सूक्ष्म निरीक्षण केले पहा. तुम्ही शिकत असताना जसं मन लावून शिकता तसं आप्पा खिडकीतून कान लावून शिक्षक काय शिकवतात ते सुद्धा शिकत असतात. ते तुम्हाला सुदैवी म्हणतात कारण रोज नवीन गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतात. आप्पांच्यात आणि तुमच्यात मुलांना फरक काय? तर आप्पांना पूर्ण वेळ शाळेत बसता आलं नाही कारण घरची परिस्थिती चांगली नव्हती. तुम्ही सुदैवी आहात, तुमची घरची परिस्थिती सुबत्ता चांगली आहे. तुम्हाला आत्ता जरी ऑनलाईनमुळं घरी बसून जरी शिकावं लागत असेल तरी देखील यापूर्वी तुम्हाला शाळेत पूर्ण वेळ पालक पाठवत होते, सगळ्या सुविधा तुम्हाला पुरवत होते, हे तुमच्या दृष्टीने सुदैव आहे. आता तुमच्या शिक्षणाबद्दल पालकांच्या मनामध्ये खूप चिंता असते, त्यामुळे कधी कधी पालक शाळेमध्ये येतात त्यावेळेला आप्पांनी त्या पालकांचं सुद्धा निरीक्षण केलेलं आहे की पालक चिंतेत असतात, कपाळावर आठ्या म्हणजे नाराजी असते. त्यामुळे त्यांनी एक आशावाद दिलेला आहे, धीर दिलेला आहे की तुम्ही कुठल्याही प्रकारची चिंता करू नका. पत्र लिहिण्याचं कारण एवढंच आहे की पुढच्या वर्षी तुम्ही शाळा संपवून कॉलेजमध्ये जाणार. म्हणजे आता तुम्ही 10वीला आहात, पुढच्या वर्षी 11वीला जाणार. कोण डिप्लोमाला जाईल, कोण इतर उच्च शिक्षणासाठी जाईल. आयुष्यात काय व्हायचं याचा निर्णय घेण्याची वेळ तुमच्यावर येणार म्हणून एक आठवण करून देतो. दरवर्षी आपल्या शाळेत शिक्षक दिन साजरा होतो. आता शिक्षक दिन कोणत्या दिवशी साजरा होतो? 5 सप्टेंबर, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन. त्यात प्रत्येकाला मुख्याध्यापक तरी व्हायचं असतं, नाहीतरी शिक्षक तरी, पण शिपाई व्हायची इच्छा फार कमी मुलांची असते. तुम्ही शिपाई व्हायलाच पाहिजे असं नाही, पण शिपाई होऊन सुद्धा चांगलं काम करता येऊ शकतं, आपण कौतुकास पात्र होऊ शकतो या गोष्टीवर तुमचा विश्वास नाही का? म्हणजे याच्यामधला एक वेगळा दृष्टिकोन आप्पांनी सांगितलेला आहे की शिक्षक दिन साजरा होत असताना कोण मुख्याध्यापक होतो, कोण शिक्षक होतो, पण कोण शिपाई व्हायला तयार होत नाही, कारण ते आपल्याला कनिष्ठ पद वाटतं. पण आप्पा काय म्हणतात की तुम्ही शिपाई होऊन सुद्धा तुमचं काम दर्जेदार प्रामाणिकपणाने चांगल्या प्रकारे करू शकता आणि कौतुकास पात्र ठरू शकता. मला एकच गोष्ट माहीत आहे, कोणतंही काम केलं तरी ते असं करायचं की लोकांनी नाव घेतलं पाहिजे. नाव घेतलं पाहिजे म्हणजे आपलं कौतुक केलं पाहिजे. काम छोटं नसतं. आता त्यासाठी त्यांनी उदाहरणं सांगितलीत बघा, कामाचा दर्जा, आपण किती प्रामाणिकपणाने करतो, त्या कामाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन, यावर आपलं ओळख अवलंबून असते. यासाठी किती उदाहरण सुंदर सांगितले बघा. चार्जरच बघा, चार्जर नसला तर मोबाईलचा काही उपयोग आहे का? म्हणजे मोबाईल आहे पण चार्जर नाही, तर मोबाईल आपल्याला चार्ज करता येणार नाही. चार्ज केला नाही तर आपल्याला कुठलेही कार्यक्रम मोबाईलवरचे पाहता येणार नाही. तेव्हा मोबाईल इतकंच चार्जरला सुद्धा महत्व आहे. म्हणजे मुख्याध्यापक शिक्षकां इतकंच शाळेतल्या शिपायाला सुद्धा महत्व आहे. हे पटवून देण्यासाठी आप्पांनी सांगितलेली ही उदाहरणं आहेत. डॉक्टर एवढीच नर्स पण महत्वाची आहे. म्हणजे दवाखान्यामध्ये डॉक्टर आपल्या रोगावर
रोग्यावर रुग्णावर इलाज करतात, पण त्यांना सहाय्य करणारी नर्स सुद्धा तितकीच महत्वाची. तुम्ही बघा, क्रिकेटचा कॅप्टन विराट कोहली असो किंवा धोनी असो, महेंद्रसिंग धोनी, त्याला मैदानावरच्या खेळपट्टीची काळजी घेणाऱ्याचं महत्व जास्त असतं, कारण सामन्याचा निर्णय ठरवण्यात खेळपट्टीचा खूप मोठा वाटा असतो. आता IPL क्रिकेट सुरू आहे, त्यामधला गोलंदाज असेल, फलंदाज असेल, क्षेत्ररक्षक असेल, यष्टीरक्षक असेल, म्हणजेच बॉलर असेल, बॅट्समन असेल, त्यानंतर फिल्डर असेल, विकेटकीपर असेल, कॅप्टन असेल, यांच्या खेळाला जितकं महत्व आहे तितकं तो खेळ, ते ज्या खेळपट्टीवर खेळतात ती खेळपट्टी कशी तयार केलेली आहे यावर सुद्धा त्या सामन्याचा निर्णय अवलंबून असतो. एखादी खेळपट्टी अशी असते की एखादा बॉल चेंडू उसळी मारतो सारखा, आणि मग त्या बॅट्समॅनला काही खेळायलाच जमत नाही, किंवा बॉलरला बॉलिंग टाकायलाच जमत नाही. म्हणजे हे कशावर अवलंबून आहे? खेळपट्टीवर. म्हणून नुसतं खेळाडूच महत्वाचं नाही तर खेळपट्टी देखील महत्वाची. समुद्रकिनारी वाळूत शिल्प बनवणारे ओरिसाचे सुदर्शन पटनाईक पूर्ण देशात प्रसिद्ध आहे. आता वालुकामय प्रदेश किंवा प्रांत म्हणजे समुद्र असतो, छोटे छोटे वाळूचे कण असतात, ते निसरते असतात, ते घसरते असतात, ते हातामध्ये थांबत नाहीत, किंवा त्या प्रांतामध्ये सुद्धा ते पसरलेले असतात आणि इतस्तत ते क्षणभर सुद्धा थांबत नाहीत, तर त्यांचं स्थान हे सतत घसरत असतं. पण त्या वाळूवर शिल्प बनवणारे देशामधले प्रसिद्ध शिल्पकार सुदर्शन पटनाईक आहेत. लग्नाच्या मांडवात बसून खूप लोक सनई वाजवताना दिसतात, पण बिस्मिल्लाह खान सनई एवढ्या मन लावून वाजवायचे की त्यामुळे ते जगभर लोकप्रिय झाले. म्हणजे बऱ्याचदा आता लग्न हा आपला सुखाचा आनंदाचा ठेवा असतो, तिथं बरीचशी वाद्य असतात, उदाहरणार्थ सनई असते, पण बिस्मिल्लाह खान यांचंच का दिलेलं